मंत्रिमंडळ विस्तारामध्ये गणेश नायकांना स्थान मिळणार का याकडे खरंतर कार्यकर्त्यांचं लक्ष लागलेलं आहे। पुढील आठवड्यामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता वर्तवली जातीये। ठाणे जिल्ह्याला स्थानिक नेता मंत्री म्हणून मिळावा अशी मागणी जोर धरतीये आणि यासाठी भाजप आमदार गणेश नाईक यांचं नाव चर्चेत आहे। ठाणे जिल्ह्यातल्या त्यांचं प्राबल्य बघता आगामी नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि मीरा भाईंदर या महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं गणेश नाईकांना मंत्रिपद देणं हे भाजपसाठी फायदेशीर ठरेल अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगताना बघायला मिळते। त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये गणेश नाईकांना मंत्रिपद मिळणार का याकडे आता नाईक समर्थकांचं लक्ष लागलेलं आहे। आदित्य ठाकरे ही नागपूरमध्ये भावी मुख्यमंत्री असे बॅनर त्यांचे लागलेले होते, त्यावरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य आणि उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे। काही लोकांना मुख्यमंत्री पदाची तर काहींना पंतप्रधान पदाची स्वप्न पडू लागलेली आहेत असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला आहे। आता सगळीकडे बॅनर कोणाला प्रधानमंत्री व्हायचं आहे, कोणाला मुख्यमंत्री व्हायचं आहे हे सगळं चालू आहे। त्याच्यामुळे लोक यापूर्वी देखील अशा प्रकारच्या सगळ्या पक्षांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केलाय। स्टॅम्प पेपरवर लिहून देतो मविया एकत्र राहणार असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं होतं आणि यावरून आता शंभूराज देसाई यांनी अजित पवारांना टोला लगावलाय। अजित पवारांनी स्टॅम्प पेपरचा गठ्ठा घेऊन ठेवलेला दिसतोय अशी खोचक टीका शंभूराज देसाई यांनी केलेली आहे। शंभर टक्के राहणार आहे तो स्टॅम्प आण, मी तुला लिहून देतो त्याच्यावर, मी उद्धव ठाकरे साहेब नंतर नाना पटोले आम्ही सह्या करून देतो तुला। मी तिसऱ्या चौथ्यांदा ऐकलं ह्या महिन्याभरात दादांचं स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का, गट्टा घेऊन ठेवलेला दिसतोय स्टॅम्प पेपरचा दादाने लिहून द्यायला सारखं सारखं। पण जेव्हा बघा एखादी गोष्ट रिपीटेडली माणूस सांगतो लिहून देऊ का लिहून देऊ का, त्यावेळी नेमकं त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी घडतं असा पूर्वीचा अनुभव आहे।